पहाटे लोहडोंगरी येथील राजेंद्र नवारे यांच्या घराला आग लागली, तसेच आगीने घराला लागून असलेल्या गायीच्या गोठ्याला सुद्धा आग लागली. रोज मजुरी करून गोळा केलेले पैसे, तांदूळ, गहू तसेच उदरनिर्वाह करण्याचा संपूर्ण सामान आगीत भस्मसात झाले. तसेच घराला लागून असलेल्या गोठ्यातील 7 गायी आणि वासरू आगीत होरपळून निघाल्या. आगीमध्ये गरीब परिवाराच्या कमीत कमी 4 ते 5 लाखाच्या नुकसानीचा अंदाज आहे. गावातील नागरिकांनी बकेट व मोटार पंपाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. महाराष्ट्र न्यूज 7 साठी राकेश मर्जीवे, रामटेक.